नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. लाखांदूरात एकाच घरी दोन ठिकाणी घरफोडी, लाखो रुपयांचा ऐवज लंपास. लाखांदूर शहरातील साईनाथ लेआउटमध्ये रहिवासी असलेले प्राध्यापक प्रफुल्ल मिश्रा यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना आज दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. प्रफुल्ल मिश्रा यांच्या घरी भाडेकरू असलेले लाईनमॅन शैलेंद्र दोनोडे यांच्या घरी सुद्धा चोरी झाली आहे. या दोन्ही घटनेत सोने व नगदी रुपये असे अंदाजे 5 लाखाच्या वर चोरी झाल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार लाखांदूर येथील सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रफुल्ल मेश्राम यांचे साईनाथ लेआउटमध्ये निवासी घर असून या घरात प्रफुल्ल मेश्राम यांच्या परिवारासह वीज वितरण कंपनीचे लाईनमॅन शैलेंद्र दोनोडे हे भाडेकरू म्हणून राहतात. शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असल्याने प्रफुल्ल मेश्राम व शैलेंद्र दोनोडे हे बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी घरी कोणीही नसल्याची संधी साधून प्रथम प्रफुल्ल मेश्राम यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटातील अंदाजे 5 तोळे सोन्याच्या दागिन्यासह नगदी 15,000 रुपयाची रोकड लंपास केले. तर याच घरात असलेले भाडेकरूच्याही दरवाजाची कडी तोडून आज जाऊन लोखंडी कपाटातील अंदाजे 3 तोळे सोन्याच्या दागिन्यासह नगदी 10,000 रुपये लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आज सकाळी लाईनमॅन शैलेंद्र दोनोडे घरी आले असता त्यांना दरवाजाची कडी तोडलेल्या अवस्थेत आढळल्याने सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. लाखांदूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. यावेळी भंडारा येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. लाखांदूर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाट यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विरीशन छांदे हे करीत आहेत. सध्या लाखांदूर तालुक्यात घरपोटी वाहने चोरून नेण्याच्या घटना वाढत जात असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.